महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? पंकजा मुंडेंनी दिलं खास उत्तर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील प्रमुख नेतेमंडळींना काही मतदारसंघ वाटून देण्यात आले आहेत आणि या नेतेमंडळींकडून त्या मतदारसंघांमध्ये जाऊन आढावा बैठक घेण्यात देखील येत आहेत. भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांना पुणे जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये चिंचवड, वडगाव, शेरी, खडकवासला, दौंड, शिवाजीनगर आणि शिरोर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पुढील 3 दिवस पंकजा मुंडे पुणे मुक्कामी राहून या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. त्यांनी आज चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माध्यमांनी मुख्यमंत्री पदाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर मोजक्या शब्दात उत्तर दिलं. हे पा, मला एकटीला नाही तर भारतीय जनता पार्टीनी अनेक नेत्यांना काही मतदारसंघामध्ये दौरा करण्याचे सांगितलेले आहे आणि हा 100% संघटनेचा दौरा आहे. संघटनेच्या विधानसभा मतदारसंघावाईज हा दौरा आहे. त्यामध्ये काही पदाधिकारी म्हणजे 100 ते 150 पदाधिकारी अपेक्षित आहेत त्या बैठकीमध्ये आणि त्यांच्याशी करायचं आहे संभाषण आणि याच्यामध्ये अत्यंत संघटनात्मक विषय आम्हाला हाताळायचे आहेत आणि विधानसभेची ही पूर्वतयारी आहे असं म्हणायला हरकत नाही. चिंचवडमध्ये खूप इच्छुक आहेत विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप पासून, त्यांच्याच घरात शहराध्यक्ष, त्यांचे दीरही इच्छुक आहेत, बाकीही भरपूर उमेदवार इच्छुक आहेत, तर यामधून कसा मार्ग काढला जाणार? दरवेळी आम्ही मार्ग काढतोच. आम्हाला इच्छुक उमेदवारांच्या यादीतनं एक उमेदवार द्यावा लागतो आणि त्याची चांगली प्रॅक्टिस पक्षाच्या कोर कमिटीला आहे, ते योग्य ते निर्णय घेतील. खरं तर तुम्ही आत्ता सांगितलं की बऱ्याच नेत्यांना जबाबदारी दिलेली आहे, प्रत्येकजण फिरतो आहे, मात्र एकूणच ज्या पद्धतीनं पुतळ्याचा विषय पुढे आलेला आहे त्याच्यावरूनच जे आरोप प्रत्यारोप होत आहेत. आगामी काळात महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळतील का? आता परत तुम्ही बातमी काढायचा प्रयत्न करताय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.